तुम्हाला आर्थिक लाभ हवाय का? तुमच्या मुलांची झालेली प्रगती तुम्हाला बघायची आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटतंय का? अहो मग येत्या रथसप्तमीला तुम्ही 3 गोष्टी नक्की करा. तुमची मनोकामना पूर्ती तर होईल, तुमच्या मुलांची प्रगतीसुद्धा होईल आणि तुमची आर्थिक भरभराटसुद्धा होईल. पण कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, येत्या 28 जानेवारीला, अर्थात 28 जानेवारी 2023 आहे रथसप्तमी. रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस. सूर्यनारायणाचा जन्म याच दिवशी ऋषी कश्यप आणि माता आदिती यांच्या घरी झाला होता. आणि म्हणूनच या दिवशी जर तुम्ही सूर्य उपासना केली तर त्याचं फळ हजारो पटींनी अधिक असतं. या दिवशी तुम्ही दान केलं तर त्याचंही फळ तुम्हाला कैक पटीने जास्त मिळतं. म्हणून या दिवशी काही खास उपाय करायला सांगितले जातात, कारण ते नक्की 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 फळतात. त्यातलाच पहिला उपाय म्हणजे, जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवत असतील, तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं. तर ते कसं करायचं? तांब्याचा कलश घ्यायचा, त्या कलशामध्ये कुंकू टाकायचं, एक लाल फूल टाकायचं, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आणि हे जल सूर्याला अर्पण करायचं. त्याचबरोबर याच दिवशी, रथसप्तमीच्या दिवशी, तुम्ही तांब, गूळ, गहू आणि डाळ तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा. या उपायाने तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील. तेव्हा रथसप्तमीला या गोष्टी नक्की करा. आता दुसरा उपाय, तुमची जर नोकरीत प्रगती होत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी एक तांब्याचा तुकडा घ्या, त्याचे 2 भाग करा. एक भाग वाहत्या पाण्यात सोडा आणि दुसरा भाग तुमच्याजवळ तुमच्या पर्समध्ये, तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा. हा दुसरा तुकडा कायम तुमच्याजवळ ठेवा. यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते. खूप दिवसांपासून नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर तेही मिळायला मदत होते आणि याचा फायदा तुमच्या आरोग्याला सुद्धा होतो. आता बघूया तिसरा उपाय. रथसप्तमीच्या दिवशी आंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये खसखस आणि कोणतंही लाल फूल टाका. आंघोळ झाल्यावर तुपाचे दिवे, लाल फुलं, अक्षदा, कापूर, धूप हे सगळं घेऊन सूर्यनारायणाची पूजा करा आणि गायत्री मंत्र किंवा सूर्याचा एखादा मंत्र म्हणा. हे तुमच्या जन्मकुंडलीत सूर्याची स्थितीसुद्धा मजबूत करेल आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षणात येणारे अडथळेसुद्धा दूर होतील आणि आरोग्यही चांगलं राहील. त्याचबरोबर या उपायाने तुमच्या मुलांची प्रगतीसुद्धा होईल. मित्रांनो, रथसप्तमीच्या दिवशी व्यक्तीने अरुणोदयकाली म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला सूर्यदेवाची 12 नावं घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावेत. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. त्याला लाल फुलं वाहावीत. सूर्यनारायणाची प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्र, सूर्याष्टकम, सूर्यकवच यापैकी कुठलंही एक स्तोत्र भक्तिभावाने म्हणावं किंवा कमीत कमी ऐकावं. रथसप्तमीच्या दिवशी कुठलंही व्यसन करू नये. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी सूर्याला प्रार्थना करावी आणि सूर्यनमस्कार घालावे. त्यामुळे सुद्धा उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. आता हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले ते सगळेच करायला जमतील असं नाही. कुठलाही एक जमला तरी चालेल. तुम्हाला जी मुख्य समस्या असेल त्या संदर्भातला उपाय करा, म्हणजे तुमची समस्या दूर होईल आणि रथसप्तमीच्या दिवशीचा उपाय तुम्हाला फळेल. मग सूर्यनारायणाला नमस्कार करायला रथसप्तमीच्या दिवशी विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.